पूर परिस्थितीमुळे मुंबईतला दूध पुरवठा सध्या कमी झालेला आहे आणि याचाच फायदा आता भेसळखोरांनी घेतलाय. मुंबईच्या मालाड आणि गोवंडीमध्ये FDA ने धाड टाकली आणि दुधात पाणी आणि भेसळ करणाऱ्यांवरती कारवाई केली आहे. मालाडमध्ये 88 लिटरपेक्षा जास्त भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आलंय. तर गोवंडीतल्या दूध डेअरीमध्ये टँकरचं पाणी मिसळलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर इथं देखील अन्न आणि औषध प्रशासनानं छापेमारी केली. या भेसळयुक्त दुधाचे नमुने आता तपासणीसाठी पाठवण्यात आले. पोलिसांच्या मदतीनं मालाडच्या झोपडपट्टीत धाड टाकली. तिथं गोकुळ आणि अमूल या दुधाच्या जवळपास 88 लिटर दुधाचा स्टॉक आपल्याला मिळाला आणि मग त्या टेम्पर करताना ते रेड हँड पकडले गेल्यामुळं आपण ते सॅम्पल्स काढून तो संपूर्ण स्टॉक डिस्ट्रॉय केलेला आहे आणि संबंधित व्यक्तींना पोलीस स्टेशनमध्ये प्रथम खबरी अहवाल दिलेला आहे आणि त्यांना अटक केली. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे मुंबईत 5व्या सेरो सर्वेला सुरुवात झाली आहे. 8 ते 10 हजार व्यक्तींचे नमुने यासाठी घेतले जातील. 24 विभागांमध्ये सेरो सर्वेक्षण केलं जाणार आहे. पालिका सरकारी आणि खासगी रुग्णालयात दवाखान्यात इतर उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचे नमुने देखील घेतले जाणार आहेत. त्यांच्या अँटीबॉडीज तपासल्या जातील. 15 ऑगस्टपर्यंत हा सर्वे पूर्ण होण्याची शक्यता आहे. गर्भवती महिलांच्या लसीकरणाला मुंबईत फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. 10 दिवसात फक्त 145 गर्भवती महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. पहिल्या लाटेत नायरमध्ये 1100 गर्भवती महिला दाखल झालेल्या, त्यातल्या 8 जणींचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या लाटेत 485 महिलांपैकी 26 जणींचा मृत्यू झाला. तर स्तनदा मातांचाही लसीकरणाला फारसा प्रतिसाद नाहीये. सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील काडी वडगावची लक्ष्मी मातेची यात्रा रद्द झाली आहे. दरम्यान काडी वडगाव मधील ग्रामस्थांनी परंपरागत चालू असलेला बैलगाडी ओढण्याचा कार्यक्रम पार पाडला. तब्बल 18 गाड्या ओढून भक्तांनी गावाची परंपरा जोपासली. कोरोनाचा धोका संपू दे असं सर्व गावकऱ्यांनी देवीला साकडं घातलं. नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनमध्ये लागलेली आग विझवण्यात यश आलंय. आग लागल्यानं महाराष्ट्र सदनात धूरच धूर पसरला होता. आसपासच्या खोलीत राहणाऱ्यांना त्यामुळे बाहेर काढण्यात आलं. रायगडच्या महाड पोलादपूरचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचं निधन झालं. ते 54 वर्षांचे होते. माणिकराव जगताप यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतल्या ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, नातवंड असा मोठा परिवार आहे. 11वी CET ची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे. 3 वाजल्यापासून वेबसाईटवरती अर्ज भरणं सुरू झालंय. 2 ऑगस्टपर्यंत हे अर्ज भरण्याची मुदत आहे. तांत्रिक कारणांमुळे अर्ज प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.